दूरदर्शनसाठी जाहिरात मसुदा लेखन करत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे आणि त्यामुळे ते अत्यंत प्रभावी आणि अत्यंत परिणामकारक आहे. वृत्तपत्र वाचणारा वाचक वर्ग आणि रेडिओ ऐकणारा श्रोतृवर्ग यापेक्षा दूरदर्शन पाहणारा जो वर्ग आहे तो फार मोठा आहे आणि त्यामुळे त्याचा वापरही खूप जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे. आता दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ज्या काही जाहिराती आहे त्यांचा कालावधी हा अल्प असतो, पण त्या अल्पकाळात प्रसिद्ध झालेली जाहिरात ही लोकांच्या मात्र दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहते. आणि ते सगळं करत असताना तो जो मसुदा लेखक असतो त्या मसुदा लेखकाला चित्राच्या भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मसुदा लेखन करणारा दृश्य टिपणाऱ्या कॅमेऱ्याची जी क्षमता आहे आणि ध्वनींचं जे रहस्य आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागते, कारण कॅमेरा हा तिसरा डोळा आहे, त्याला संपन्न असं व्यक्तिमत्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दूरदर्शनसाठी जाहिरात लेखन करणारा जो असतो लेखक तो जणू काही एखादी पटकथा लिहितो आहे असा तो एक्सपर्ट असला पाहिजे, असा तो तज्ज्ञ असला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर दूरदर्शनसाठी जाहिरात मसुदा लेखन करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, त्या म्हणजे दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे शब्दांपेक्षा पाहिलेली गोष्ट या ठिकाणी जास्ती लक्षात राहते. मसुद्यातील वाक्य लहान असावीत, त्यातील शब्दयोजना उच्चारायला सोपी असावी आणि त्यांच्या त्या भाषेमध्ये एक प्रकारचं नाद माधुर्य असावं. पुस्तकी भाषेपेक्षा बोलीभाषा ही केव्हाही प्रभावी. जाहिरातीनुसार लोकप्रिय गाण्याचा वापर करून ग्राहकांचं लक्ष आपल्याला त्याच्यामध्ये वेधून घ्यावं लागते. कॅमेरा कोणते दृश्य कसे टिपेल, कोणता कोण कसा वापरेल आणि कशी हालचाल करी याचा तपशील त्या मसुदा लेखक त्या लेखनामध्येच त्यांनी करायला पाहिजे. जे दृश्य दाखविले जाते व जे निवेदन ऐकवले जाते त्यात प्रेक्षक भावनिकदृष्ट्या गुंतलेला असावा, म्हणजेच दृश्य व निवेदन यामध्ये चित्राकर्षकता, असं म्हणजे जे दृश्य दाखवतात आहे आणि जे बोलत आहे याच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. त्या त्या उत्पादनाच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखविणेही परिणामकारक होते. जाहिरातीत सुसंगत संगीताचाही वापर असला पाहिजे. विनोदाचा कल्पक वापर गरजेनुसार करावा. आकर्षक मॉडेल्सचा वापर करून अमुक वस्तू वापरण्यास चांगली आहे अशी आवश्यक भाषा त्यांच्या तोंडी घालावी. प्रेक्षकांच्या मनाला धक्का देणाऱ्या कल्पना जाहिरात मसुद्यात वापराव्यात, म्हणजे विस्मयचकित होऊन जाईल प्रेक्षक. जाहिरातीनुसार प्राणी पक्षी आणि कार्टून्सचा वापर केला तर खूपच उत्तम. तर अशा प्रकारे जाहिरातीचं मसुदा लेखन. आता जाहिरात निवेदन जेव्हा केल्या जाते तर तेव्हा जाहिरात निवेदन करत असताना त्याच्यामध्ये म्हणजे ज्याचं निवेदन द्यायचं आहे, तर निवेदन म्हणजे कार्यालयाने घेतलेल्या निर्णयाची किंवा कृतीची सार्वजनिक नोंद असते. तर जाहीर निवेदन, जाहिरात निवेदन नाही, जाहीर निवेदन. तर हे जे जाहीर निवेदन असते तर हे जाहीर निवेदन म्हणजे कार्यालयाने घेतलेल्या निर्णयाची किंवा कृतीची सार्वजनिक नोंद असते. तर अशी नोंद करणे अनेकदा कायद्यानुसार आवश्यकही असते आणि म्हणून अनेक कारणासाठी जाहीर निवेदन प्रसिद्ध करावे लागतात, म्हणजे ते कायद्यानुसार ते करावेच लागतात. उदाहरणार्थ जर कार्यालयाचा पत्ता बदलला असेल किंवा नवीन जनसंपर्क अधिकारी नियुक्त केला असेल, लोकांशी आर्थिक व्यवहार असलेली व्यक्ती कार्यालय सोडून जर गेली असेल, कार्यालयाची नवीन शाखा स्थापन झाली असेल, उद्योग समूहाने कर्मचाऱ्यांकरता प्रतिवर्षी बोनस जर जाहीर केला असेल तर तसं जाहीर निवेदन काढावं लागते. मग उद्योग समूहाने भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला असेल किंवा उद्योग समूहाचा वार्षिक ताळेबंद जाहीर करणे, अशा अनेक कारणांसाठी प्रसिद्ध करावयाच्या जाहीर निवेदनाची लेखनही हे अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. आता हे जाहीर निवेदनामध्ये हे निवेदन जाहीर करत असताना, हे निवेदन याचा मसुदा लिहित असताना याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव झाला पाहिजे, तर याच्यामध्ये कार्यालयाचं नाव आलं पाहिजे, कार्यालयाचा पत्ता आला पाहिजे, कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक, कार्यालयातील भ्रमरध्वनी क्रमांक, कार्यालयाची वेबसाईट असेल किंवा का संकेतस्थळ असेल ते, निवेदनाचा मसुदा आला पाहिजे आणि निवेदना देणाऱ्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी त्याच्यामध्ये आली पाहिजे, स्थळ आणि दिनांक. अर्थात विषयानुसार जाहिरात निवेदनाचा मसुदा बदलू शकतो. विषय कोणता आहे त्याच्यानुसार तो बदलू शकतो. या जाहिरात निवेदनात
काहीतरी घोषणा केलेली असते, त्यामुळे त्या घोषणा त्याला म्हणजे घोषणापत्रक असंही म्हणतात. म्हणजे ही जे जाहीर निवेदन आपल्याला करायचं आहे, तर या जाहीर निवेदनामध्ये काहीतरी घोषणा केलेली असते, कुठेतरी काहीतरी सांगितलेलं असते, त्याच्यामुळे आपण याला जाहीर निवेदनाऐवजी घोषणापत्रक असं सुद्धा म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हा आपला व्याकरणाचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपला संपला.